मुळात दुर्गम भागाचा विकास होऊन सर्व सोयीसुविधा पुरविण्यासाठी रस्ता हा महत्त्वाचा भाग असतो. जिथे रस्ता तिथे विकासाला गती असे समजले जाते. गावाचा आणि गावातील लोकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी तेथील मूलभूत गरजांचे निवारण होणे आवश्यक असते. असेच दुर्गम भागातील खडपडे गावातून देशाला स्वातंत्र्य मिळून 69 वर्षानंतर पहिल्यांदाच पक्का रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पूर्णत्वात येत आहे. या रस्त्यामुळे दुर्गम परिसरातील इतर गावे व त्यांचे निसर्ग सौंदर्य प्रकाशझोतात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौकूळ ते दोडा मार्ग मधील कुंभवडे आणि खडपडेमधून तळकट यांना जोडणारा तीव्र चढ उतारांचा जंगल झाडीतून जाणारा आणि वळणावळणांचा रस्ता आहे. कुंभवडे, खडपडे, भेकुर्ली, फुकेरी आदी दुर्गम परिसरातील गावांच्या शाळा, रेशन धान्य दुकान, पैपाहुणे यामुळे दोन्ही एकमेकांशी सातत्याने संबंधात येतात. यांना केंद्राचे स्थान म्हणून एकीकडून चौकूळ तर दुसरीकडून तळकट बांधा समजले जातात. ही दुर्गम गावे अनेक गोष्टींसाठी एकमेकांवर अवलंबून आहेत. साहजिकच त्यांच्या प्रवासासाठी सातत्याने या रस्त्यांचा वापर करावा लागतो. सातत्याने या रस्त्याचा आधार घ्यावा लागत असला तरी उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळ्यामधून खडतर, नद्या, नाल्या, जंगल आणि तीव्र चढउतारवरून चालणे म्हणजे जीवावरची जोखीम असते. जवळपास पावसाळा ते हिवाळ्यामधील 8-10 महिने दुचाकी, चारचाकी वाहन या रस्त्याने दोन्ही गावांना जोडू शकत नाही. जायचेच असेल तर चालत. दुचाकीचा प्रवासही पावसाळ्यात 6-7 महिने अशक्य. दगडाचे काळीज असणाऱ्याने दगडधोंडे तुडवत प्रवास करावा. अन्यथा आंबोली चौकूळ मार्गाने कुंभवडे गाठावे तर पावसाळ्यात कुंभवडे गावापासून 2 ते 3 किलोमीटर असलेल्या खडपडे गावाचा व तेथील परिसराचा संपर्क इतर गावांशी जी अवघ्या 3-4 ते 7-8 किलोमीटरवर असूनही तुटायचा. गेली अनेक वर्षे रस्ते अभावी इथल्या माणसांना जगणे नकोसे झाले आहे. या मार्गावरील खडपडे गाव तर अनेक गरसोयींमुळे निर्मनुष्य होण्याच्या वाटेवर होते. गावकऱ्यांनी गाव सोडल्याने शाळा तर केव्हाच बंद झाली. जीवनावश्यक वस्तू, बाजारासाठी, औषधासाठी लगतच्या ठिकाणी जाण्याकरिता 8-10 किलोमीटर वाघ, बिबट्या, अस्वल, गवारेडा आदी जंगली प्राण्यांचे वास्तव्य असलेल्या जंगलातून पायपीट करावी लागते. आजारी माणसे तसेच गरोदर महिलांना 4 माणसे जमून पाळणे बनवून पायपीट करावी लागते. अशा स्थितीत या रस्त्याची गरज ठळकपणे समोर येणे साहजिक होती. यावर गेली बरीच वर्षे फक्त या समाजाला मंत्री, अधिकारी व पुढाऱ्यांकडून सर्व समस्या सोडवण्याची आश्वासने मिळत आली, पण समस्या काही सुटल्या नाही. सरकारे बदलत गेली मात्र परिस्थिती जैसे थे आणि विकास काही झाला नाही. कुंभवडे खडपडेवासियांनी आपल्या गावात रस्ता येईल याची आशा सोडली होती. असे चित्र असताना आपल्या जिद्दीने कुंभवडे गावचे विजय गावडे यांनी अनेक अडचणी असतानाही कुंभवडे खडपडे रस्ता व्हावा यासाठी नेहमी पुढाकार घेत पाठपुरावा करत होते. आपल्या जीवनात त्यांनी या दोन्ही गावात रस्ता व्हावा यासाठी स्वतःला ओतून घेतले. अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या मतदारसंघातील या दुर्गम गावांना प्रकाशझोतात आणण्यासाठी तसेच निमित्त ठरलेल्या आंबोली घाट मार्गाला पर्यायी मार्ग होण्यासाठी चौकूळ कुंभवडे खडपडे तळकट या मार्गाचा कोलझर पंतुली रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. यामुळे दोन्ही गावातील रहिवाशांसाठी अच्छे दिन साक्षात आले. हा रस्ता झाल्यावर तेथील गावात इतर सोयीसुविधा पोहोचतीलच, त्यासोबत विकास कामेही जलद गतीने होणार. तसेच या दोन्ही गावातील रोजगारानिमित्त बाहेर गेलेले लोकही आपल्या मूळ गावी परततील अशी नवीन आशा निर्माण झाली आहे. कुंभवडे खडपडे गाव परिसराला निसर्गाची अनमोल देणगी लाभलेली असून आंबोली, चौकूळ, कुंभवडे मार्गे तळकट गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांना येथील निसर्गाचा आस्वाद घेता येईल. पावसाळ्यात घनदाट जंगलातून नद्या नाले, फेसाळणारे धबधबे तसेच हिवाळा व उन्हाळ्यामधील थंडगार हवेसह जंगल सफारीसारखे आनंद पर्यटकांना घेता येणार आहेत. तसेच येथील स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत. आता येत्या काही दिवसातच हा रस्ता डांबरीकरण झाल्यावर प्रत्यक्षात गाड्यांची ये जाची रेलचाल मोठ्या प्रमाणात असेल आणि हे गाव पर्यटनदृष्ट्या नावारूपास येईल. मात्र सध्या वनविभागामध्ये काहीसा रस्त्याचा भाग येत असल्याने कामात दिरंगाई होत आहे. तरी पालकमंत्र्यांनी परत एकदा लक्ष घालावा, ज्याने सदर रस्ता लवकरात लवकर पूर्ण होईल अशी स्थानिक मागणी करत आहेत. काय आणि अतिदुर्गम भागातील जीवन म्हणजे काय आणि ते जीवन कशा पद्धतीचं असतं, तिथले ग्रामस्थ, तिथलं जनजीवन कशा प्रकारे जीवन जगतात
याचा खरा अनुभव गेली 50 ते 60 वर्ष खडपडे व कुंभवडे गावातील ग्रामस्थ भोगत आहेत. खरोखरच खडपडे व कुंभवडे गावातील ग्रामस्थांना आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी गेली 50 ते 60 वर्ष 10 ते 12 किलोमीटर नुसत्या दैनंदिन गरजांसाठी पायपीट करावी लागत होती. त्याचप्रमाणे शैक्षणिक सुविधा हा भाग वेगळाच होता. शेतकऱ्यांची मुलं, तिथल्या ग्रामस्थांची मुलं शैक्षणिक सुविधांसाठी किंवा शिक्षणासाठी 25 ते 30 किलोमीटर कुठं शाळा असतील तिथं मुलांना शाळेला पाठवत होते, किंवा परिस्थिती गरिबीची असल्यामुळे मुलांना शिक्षण देता येत नव्हतं आणि शिक्षण देता येत नसल्यामुळे मुलंही कुठंतरी बेळगाव, गोवा अशा ठिकाणी हॉटेलमध्ये काम करायची. आणि गेली 60 ते 70 वर्ष इथलं जीवन एकदम हालाकीचं बनलं होतं. एखादा आजारी रुग्ण असला तर त्या आजारी रुग्णाला डोली करून 10 ते 15 किलोमीटरवर 20 किलोमीटरच्या अंतरवर आंबोलीसारख्या PSCच्या ठिकाणी पाळणं करून उचलून न्यावं लागत होतं. किंवा ह्या बाजूला तळकट, गोवा ह्या पट्ट्यात 10 ते 15 किलोमीटर पाळण्यासारख्या डोलीतून आजारासाठी उचलून न्यावं लागत होतं. किंवा आरोग्याच्या सुविधा नसल्यामुळे, गैरसोय असल्यामुळे प्रसंगी ग्रामस्थांना प्राणसुद्धा गमवावे लागत होते. साथीचे आजार पसरले तर या ठिकाणी रस्ता नसल्यामुळे वेळीच आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होत नव्हत्या. ग्रामस्थांचं जीवन पूर्णपणे हालाकीचं बनलं होतं आणि मुलं पण शैक्षणिकदृष्ट्या पूर्णपणे मुलामध्ये पण प्रगती नव्हती आणि मुलं शिक्षणासाठी शिक्षण न घेता अपुरं शिक्षण घेऊन कुठंतरी व्यवसाय करण्यासाठी बाहेर जात होती. आणि इथलं जीवन एवढं हालाकीचं बनलं होतं की इथल्या माणसाला जीवन जगणंसुद्धा कठीण झालं होतं. ह्या ठिकाणी एखाद्या मुलाचं लग्न करायचं म्हटलं तर कुंभवडे किंवा खडपडे ह्या ठिकाणी मुलगी द्यायला सुद्धा आजूबाजूच्या गावातली लोक तयार नसायची अशी या गावची परिस्थिती होती. पण आज गेली 2-3 वर्ष युतीचं सरकार आलं आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री दीपकभाई केसरकर झाले आणि या गावातील ज्या जे जे हालाकीचे प्रश्न, जे जे अडचणीचे प्रश्न होते, महत्वाचा अडचणीचा जो प्रश्न होता की जो तळकट ते कुंभवडे चौकुळ रोड, तो तळकट ते कुंभवडे चौकुळ रोड मुख्यमंत्री निधीतून त्यांनी मंजूर करून एक चांगल्या प्रकारची सुविधा या ठिकाणी निर्माण केली. आणि आजची ही दोन्ही गावं अति घनदाट जंगलात असून काजू बागायतीचं चांगल्या प्रकारचे पीक घेत आहे आणि त्यांचं जे व्यापारी पीक व्यवस्थितरित्या ते नेऊन मार्केटला विकत आहेत. आणि या रस्त्यामुळे आज ही दोन्ही गावं विकासाकडे वाटचाल करीत आहे. त्याचबरोबर ह्या गावाला एक सह्याद्रीची, चारही बाजूने सह्याद्री असल्यामुळे सुंदर असे या ठिकाणी धबधबे आहेत आणि त्या धबधब्यासाठी रस्त्याची सुविधा झाल्यामुळे बऱ्याच प्रकारचे पर्यटक या ठिकाणी वळत आहे. आणि ह्या गावातील युवक, काही बचत गट किंवा इतर कुटुंब न्यारी निवास ह्या योजनेतून आपला उदरनिर्वाह करण्यासाठी आता सध्या प्रयत्न त्यांचे चालू आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी पालकमंत्र्यांनी ह्या गावाच्या पूर्णपणे ज्या रस्त्याच्या अडचणी आहेत त्या सर्व रस्त्याच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे ह्या सर्व ग्रामस्थांतर्फे पालकमंत्र्यांचं अभिनंदन होत आहे. 70 वर्ष पण इथे एक साधा रस्ताही झाला नव्हता आणि या गावातल्या लोकांनी जे हाल फिक्स्ड ज्या काढल्यात आणि ज्या अडचणीनं ते सामोरे गेलेत ते आपण आज जाणून घेतलं. तसेच ह्या गावातील जो आता जो रस्ता झाला तो खरोखरचा जो काय विकास असतो त्या प्रत्येक जणांनी आता तो अनुभवायला सुरुवात केला व तसंच आता विकास करण्यावर हे गावातले जी लोक आहेत ती आता भर देत आहेत. तर आज आपण हे गावाला पाहिलं, त्यातल्या इथल्या अडचणी समस्या या जाणून घेतल्या, परत हा जो रस्ता झाला या रस्त्याबद्दल पण जे होणारे जे पुढचे जे फायदा आहे आणि जो विकास आहे त्या कशाप्रकारे विकास आणि जो फायदा होणार ते पण आपण माहिती करून घेतलं. तर निर्णय राऊत, आज आपण येथील अतिदुर्गम भागात असलेले कुंभवडे व खडपडे गावांना भेट दिली.
इथे भारत स्वतंत्र झाल्यापासून इथे पक्का रस्ता काय असतो इथे लोकांनी पाहिला नव्हता. एवढे वर्ष त्यांनी या रस्त्यासाठी मागणी करत होते आणि ठिकठिकाणी पाठपुरावाही करत होते, मात्र यांच्या या मागणीकडे कोणत्याही राजकारण्याने लक्ष दिलं नव्हतं. मात्र जिल्ह्याचे सध्याचे जे पालकमंत्री आपले दीपक केसरकर आहेत, यांनी या लोकांच्या अडचणी आणि समस्यांना वेळी ओळखून हा जो मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत हा इथे रस्ता मंजूर केला व हा रस्ता या चौकुळवरून कुंभवडे खडपडे आणि तो तळकट पंचक्रोशीला जाऊन हा दशक्रोशीला जाऊन हा रस्ता भेटत आहे. यामुळे येथील जो ह्या रस्त्यामुळे येथील जी दोन गावे आहेत ज्यांनी स्वातंत्र्यानंतर जो रस्ता काय असतो पाहिला नव्हता, त्यांना त्यांच्यापर्यंत हा रस्ता पोहोचला. त्यामुळे येथील या विकासाला आता मोठ्या चालना मिळणार आहे, तसेच येथील स्थानिकांनाही रोजगार उपलब्ध होणार आहे. यामुळे जो रस्ता झाल्यामुळे जे येथील ग्रामस्थांनी एवढे वर्ष काढलेले हाल आणि जे अडचणींना समोर गेले होते त्यांचा या रस्त्यामुळे आता म्हणावं तसं सार्थक जे हाल काढले होते त्यांचा आज ते सर्वच या रस्त्यामुळे आनंदित झालेले आहेत. तर आपल्या कोकण लाईव्हसाठी निर्णय राऊत कुंभवडे.